वार्ड में, ये वार्ड में रिपोर्ट भी बना खर्चा तो डिपार्टमेंट में लिया, अभी क्या है एचआर का मैच देखते बैठे दादा साइड में आना, लोग देख रहे दोनच पाहिजे अभ्या, तिसरं पाहिजे का काय? दोनच पाहिजे तर नक्कीच या ठिकाणी पहिला गोलंदाज मैदानावरती दाखल झालाय सिद्धू, त्याच्या समोर असलेला अजित पवार, पहिला बॉल यावेळेस अजित पवारच्या पाठ मधून धमाका आणि पहिल्याच बॉल वरती लगावला आहे हा लांब लचक षटकार. तर पंच आमच्याकडे बघून हसतायत कारण पंचांना बरं वाटलं असेल, जरा कॉमेंट्री आवाज ऐकला असेल, ओळखीचं वाटतंय कोणतरी. पहिल्याच बॉल वरती षटकार लगावलाय अजित भोईच्या बॅट मधून धमाका. तर सप्लाय चेन वर कुठेतरी आक्रमण करण्याचा प्रयत्न सीएसएमएनच्या माध्यमातून या ठिकाणी केला गेलाय. तर पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर सहा धावा धावपळ गवती लागल्या गेल्या. चला बॉल पुरवायचा आहे कारण अजून आपल्याला मॅचेस खेळवायच्यात. चला पंच लगेच दुसरे चेंडू पुरवायचे त्या ठिकाणी. सध्या भन्नाट फॉर्म मध्ये आहे अजित भोईर आणि त्याच्या पाठमधून पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. चला पंच थोडी घाई करायची आपण, तर अजून खूप सारे असे सामने खेळवायचे आपल्याला. आज मेगा फायनलचा दिवस आहे त्यामुळे कुठे का व्हायला जरा लवकर पंच पण लक्ष ठेवायचं आहे. पुढचा बॉल यावेळेस सिद्धू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय अजित भोईर समोर. ओहो यावेळेस अकर लाईनचा चेंडू, अक्षरशः चेंडू फिरकवण्याचा प्रयत्न होता मात्र या ठिकाणी कम बॅक केले गेले गोलंदाजाच्या माध्यमातून. नाव आहे सिद्धू आणि दुसरा बॉल आलाय डॉट. पुढचा बॉल एकदा पुन्हा एकदा सिद्धू. ओहो यावेळेस पुन्हा एकदा बिरकवण्याचा प्रयत्न होतो, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं केले गेले आणि एक धाव पळून पूर्ण केले गेले. गोलंदाजाच्या माध्यमातून कम बॅक केलं गेलंय. पहिल्या बॉल वरती जरी षटकार लगावला असेल त्यानंतरचे दोन चेंडू अक्षरशः यॉर्कर लाईनचे टाकले गेले आणि कुठे का वाईना. आता मात्र स्ट्राईक वर आलाय सचिन डोंगरे, अजून एक दुवादार फलंदाज आहे. पुढचा बॉल यावेळेस हो यावेळेस फिरकावलाय. अजून एक चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा येणं गरजेचं आणि इट्स अ सिक्स रन षटकार सचिनच्या या पहिल्याच बॉल वरती. सचिनने यावेळेस षटकार लगावलाय. 13 धावा धावपळकावरती लागल्या गेल्या, आक्रमण केलं गेलंय. सेमीफायनलची दुसरी मॅच आहे, या मॅच मधून तो जिंकेल तो मला वाटतं. ओके ओके, म्हणजे अजून जो जिंकेल त्याला अजून एक सेमी फायनल खेळावी लागेल असं वाटतं. ही क्वार्टर फायनल असेल नक्कीच नक्कीच, अजून एक मॅच खेळावी लागेल म्हणजे जिंकणं गरजेचं आहे दोन्ही संघांना. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा सिद्धू सचिन साठी. ओहो यावेळेस पुन्हा एकदा भिरकवलाय चेंडू, इन साइड आउटचा फटका लगावलाय. चेंडू जाईल अजून एक सीमारेषेच्या बाहेर, इशारा चार जमिनचा. पहिले चाय खांद्या गावातून बिलॉंग करतो आणि काय सुरेख फटकेबाजी केली अजित भोईरला. कुठे का वाईना या ठिकाणी साथ देतोय कारण की जिंकायचंय, दोन्ही संघांना जिंकायचंय. सिद्धूला काहीतरी करावं लागेल या मॅच मध्ये. थोडासा मार या पॉवर प्लेच्या सत्कात याच्यावरती केला गेलाय.
शेवटचा चेंडू असेल या षटकातला. सिंधूला कुठेतरी कमबॅक करावा लागेल, मात्र सचिन डोंगरेने पहिल्याच दोन चेंडूवरती आक्रमण केलं गेले. यावेळेस पुढचा बॉल, ओहो यावेळेस शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिला आहे आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. अजून एक षटकार सचिनच्या पाठमध्ये. तर एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपळकावरती धावा लागल्या गेल्यात, त्या तब्बल 23 धावा पहिल्याच षटकात कुठून काढल्यात. यावेळेस सीएसएम संघाने, मला असं वाटतं इथून जिंकणं फार गरजेचं असेल. तर अजून एक धुवादार गोलंदाज मैदानावरती दाखल झालाय, वैजुनाथ पाटील. तर नक्कीच हा देखील चांगला असा खेळाडू आहे वैजुनाथ पाटील, आणि गोलंदाजी केली जाईल. कुठेतरी थांबवावं लागेल यावेळेस सीएसएम संघाच्या या दोन्ही फलंदाजांना. एका बाजूला असेल अजित भोईर, दुसऱ्या बाजूला असेल सचिन डोंगरे. आता पहिल्याच षटकात ज्या प्रकारे धावा लगावल्या गेल्या, अजित भोईरला कुठेतरी थांबवावं लागेल, मात्र थांबणारा फलंदाज नाहीये हा, त्याचं नाव आहे अजित भोईर. त्याला पंच थोडी घाई करायची आहे, कारण अजून आपल्याला दोन मॅचेस खेळवायच्या, त्यामुळे कुठेतरी घाई करायची आहे. सुंदर असं हे मैदान आणि त्याच्यावर चांगलेली ही ओसी प्रीमियर लीग. त्यावेळेस वैजनात पहिला बॉल घेऊन अजित भोईरसाठी. ओहो यावेळेस पुन्हा एकदा फटका सजवलाय देखील त्या ठिकाणी, आणि पहा थोडीशी बंबलिंग त्या ठिकाणी केली गेली, मात्र नाही थांबणार अक्षरशः चेंडू थांबला त्या ठिकाणी, आणि म्हणून तीन धावा पूर्ण केले गेले दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. या तीन धावेने 26 धावा धावपळकावरती लागल्या गेल्या. सुरेख अशी फलंदाजी चालू आहे. सचिन डोंगरे स्ट्राइक घ्यायला आलाय, मात्र सप्लाय चेनला इथे कुठेतरी आपल्या गोलंदाजीतून सप्लाय कमी करावा लागेल. नक्कीच नक्कीच इंजुरी होऊन देखील हा खेळाडू मैदानावरती खेळतोय, कारण की प्रतिष्ठेची मॅच आहे, एकाच ठिकाणी सर्वजण काम करतात आणि अडचण होण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. पुढचा बॉल, ओहो रिवर्सचा फटका यावेळेस लगावलाय. अजून एक दुवादार फलंदाज आणि त्याच्या पाठमधून आल्यात या धावाचा हा वैजनावरती केलं गेलेलं आक्रमण. नाव आहे सचिन डोंगरे, त्याच्या पाठमधून आल्यात धावाचा फटका. सचिन 35 धावा तब्बल धावपळकावरती लागल्या गेल्या, काय फलंदाजी केली गेली आहे. मग अशी मॅच बघितली तर कुठेतरी श्रीयश जितेकरचा संघ हा हवी झालता, मात्र नाहीये त्या ठिकाणी. अपोजिट संघ हा नक्कीच हवी झाला आणि मैदानावरती फायनल मध्ये दाखल झालाय, मात्र या दोन टीम मध्ये चालू आहे मॅच. कुठेतरी सप्लाय चेन वरती आक्रमण केलं गेलं यावेळेस सीएसएमच्या माध्यमातून. पुढचा बॉल वैजनाथ पाटील पुन्हा एकदा. ओहो यावेळेस काय फटका सजवलाय, चेंडू थांबेल का, नाही थांबणार. अजून एक चौकार यावेळेस सचिनच्या बॅट मधून, धुवादार फलंदाजी चालू आहे मैदानावरती. छत्तीस धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात वैजनाथवरती आक्रमण केलं गेलं. पहिल्या तीन चेंडूवरती वैजनाथच्या 13 धावा तप्पल कुठून काढल्यात. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा, नाही नाही यावेळेस रोखणं कठीण झालंय. वैजनाथवरती अजून एक आक्रमण केलं गेलंय, अजून एक चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. चाळीस धावा तब्बल कुठून काढल्यात, मला असं वाटतं 10 चेंडू मध्ये 40 धावा कुठून काढल्यात. इरादे स्पष्ट केलेत यावेळेस सीएसएम संघाने का आम्ही देखील या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये आमचा दबदबा निर्माण करू शकतो, आणि 10 चेंडूच्या समाप्तीनंतर मला असं वाटतं 40 धावा तब्बल धावपळकावरती लागल्या गेल्यात. वैजनाथ वरती आक्रमण केले गेले, कुठेतरी वैजनाथ हा देखील फलंदाजीत माहीर आहे, पण त्याच्यावरती आक्रमण केलं गेलंय सचिन डोंगरेच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस गोलंदाजी मार्ग वरती वैजनाथ.
ओहो यावेळेस पंचांचा इशारा आला आहे नो बॉलचा आणि चेंडू देखील जाईल सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा आलाय. पुढचा बॉल असेल मात्र फ्री हिट. इशारा दिलाय म्हणजे पुढचा बॉल असेल फ्रीट. वैजनाथ वरती आक्रमण केलं गेलंय. अक्षरशः टप्पल धावा खुटून काढल्यात खूप साऱ्या. सचिन अजूनही दोन चेंडू शिल्लक. वैजनाथ वरती केलं गेलेलं आक्रमण आणि फ्री हिटचा बॉल मात्र कुठेतरी डॉट आलाय. त्यावेळेस कुठेतरी विरगमण्याचा प्रयत्न होता मात्र वैजनाथने या बॉल वरती देखील कमबॅक केलं गेलंय. असं वाटते शेवटचा चेंडू असेल या षटकातला. कुठेतरी ही धाव थांबवावी लागेल यावेळेस गोलंदाज वैजनाथला. मात्र सचिन डोंगरे काय फलंदाजी करतोय लाजवाब. पुढचा बॉल ओहो यावेळेस नाही थांबणार. अजून एक चेंडू जाईल का सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक दणदण हे आहे चेरन षटकार. तब्बल दोन ओव्हर मध्ये 51 धावा या टीमने पूर्ण केल्या. एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे त्यावेळेस सीएसएम संघाला. काय लाजवाब 51 धावा तब्बल लागल्या गेल्यात मैदानावरती. चला पंच दाखल झालाय. परत एका बाजूला असेल सचिन डोंगरे आणि अजित गोहीर. मात्र सचिन डोंगरेच्या बॅटमधून काय धावा आल्यात. अक्षरशः बरसला या मॅच मध्ये सचिन डोंगरे. पुढचा बॉल अजित गोहीर. अजित गोहीर त्याचे नक्कीच फायदा होईल का नाही. मात्र यावेळेस अजित गोहीर झालाय बाद पहिला या ठिकाणी विकेट झालाय गारद सीएसएम संघाचा. नवीन फलंदाज मैदान 60-70-80 धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल. मात्र काय सचिन डोंगरेने फलंदाजी केली मैदानावरती लाजवाब. दुसरा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय सूरज. वरदनी पहिल्याच बॉल वरती आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. तर सूरज पुढचा बॉल यावेळेस फेस करेल तो वरदचा. पाप लागेल मैदानावरती 51 धावा पूर्ण झाल्यात 13 बॉलच्या समाप्तीनंतर. पुढचा बॉल पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू होता. बिरकवण्याचा प्रयत्न होता मात्र यावेळेस कुठेतरी सूरजनी काढून स्ट्राईक वरती सचिनला आणलंय. कारण की या फलंदाजाने लाजवाब फटकेबाजी केली मैदानावरती. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा परत सचिन डोंगरे. सचिन डोंगरे थांबायला तयार नाहीये. यावेळेस अजून एक षटकार लगावलाय त्याच्या पॅट मधून धावल्याचा. हा अजून एक मोठा फटका षटकार. 57 धावा मैदानावरती कुठून काढल्यात. नाव आहे सचिन डोंगरे. काय लाजवाब फटकेबाजी चालू आहे मैदानावरती. सचिन डोंगरे थांबायलाच तयार नाहीये. यावेळेस अजून एक फटका लाजवाब. अजून एक चौकार आणि 50 धावा तब्बल पूर्ण झाल्या त्या सचिन डोंगरेच्या. वा काय लाजवाब फलंदाजी केली. एका पॅट वरती केलीच पाहिजे सचिन डोंगरेच्या माध्यमातून. काय 50 धावा कुठून काढल्या गेल्यात मैदानावरती. आक्रमण केलं गेले अक्षरशः सप्लाय चेन वरती. त्यामुळे पुढचा बॉल वरचा
आता थांबायलाच तयार नाहीये. यावेळेस राऊंड फटका आणि थांबणार नाहीये. अजून एक चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौका. लाजवाब फटकेबाजी चालू आहे. ना बाहेर सचिन डोंगरे त्याच्या पॅट मधून धावा अक्षरशः बरसत आहेत. गोलंदाजांना चान्सच नाही ठेवला या फलंदाजाने. चान्सच ठेवला नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा बॉल हवेत गेलाय. मात्र त्या ठिकाणी फलंदाज नक्कीच दोन धावा पळून पूर्ण केले गेले. तिसरीचा प्रयत्न होईल का? हो, तिसरीचा प्रयत्न पूर्ण झाला आहे मैदानावरती. तीन धावा तब्बल पळून पूर्ण केल्या गेल्या. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या. या ठिकाणी फलंदाजी चालू आहे मैदानावरती. दाखवू तर नवीन गोलंदाज मैदानावरती दाखल झालाय. तर नवीन गोलंदाज अरुण वर्माचा पहिला बॉल यावेळेस होईल का? आणि सचिन डोंगरे मैदानाच्या बाहेर पहिल्याच बॉलवरती. नक्कीच नक्कीच सुंदर. काय लाजवाब कॅच घेतले त्या ठिकाणी. विदाउट प्रॅक्टिस असे कॅच घेतल्या जातात. एक तर कौतुक झालंच पाहिजे या सर्व खेळाडूंच. दर्शन केले गेले अक्षरशः पडून. सचिन डोंगरे नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर पूर्ण केलं गेलंय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. अमन नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. अमन अमनला कुठेतरी आता चेंडूमध्ये आक्रमण करावं लागेल. मात्र पहिल्याच बॉलवर काय गोलंदाजी लाजवाब केली गोलंदाजाने. यावेळेस पुन्हा एकदा भिरकवलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी ओढस अंबल झाले. मात्र दोन धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न होणार नाही कारण की चेंडू हातात आलाय. लाजवाब गोलंदाजी करतोय गोलंदाज. अरुणच्या माध्यमातून लाजवाब गोलंदाजी चालू आहे. त्यावेळेस पुढचा बॉल पुन्हा एकदा भिरकवलाय त्या ठिकाणी. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येते. क्षेत्ररक्षक आणि अजून एक कॅच धरली गेली आहे. काय लाजवाब क्षेत्ररक्षण चालू आहे. नक्कीच कुठेतरी सप्लाय चेन ला मात्र कुठेतरी आता यश आलंय मैदानावरती. पूर्ण जबाबदारी वैजनाथवर असेल कारण की या धावा त्याला पूर्ण 24 बॉल थांबावे लागतील मैदानावरती. मात्र एका मागोमाग एक धक्के लागले यावेळेस सीएसएम संघाला. बॅट्समनचं नाव नक्कीच आमच्यापर्यंत सांगायचंय. तर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. नवीन फलंदाज येतात क्षणी मला असं वाटतंय कुठेतरी चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. आणि नक्कीच रन आउटची चान्स होती. मयूर या ठिकाणी नवीन फलंदाज आलाय. मात्र पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. नाहीये चांगली गोलंदाजी केली गेली अरुणच्या माध्यमातून. कुठेतरी अरुणने अक्षरशः जखडून ठेवलंय यावेळेस सीएसएम संघाला. कुठेतरी बांधून ठेवलंय यावेळेस या गोलंदाजाने. लाजवाब गोलंदाजी केली आहे. अक्षरशः पकडून ठेवले यावेळेस फलंदाजांना. नाव आहे अरुण आणि केली आहे सुरेख गोलंदाजी.
तुमचा मला असं वाटतं शेवटचा चेंडू असेल या षटकातला. धावा बळकावरती धावा लागल्या गेल्यात त्या चप्पल धावा लागल्या गेल्या. शेवटचा चेंडू आणि कुठेतरी चेहऱ्यावर थोडीशी स्माईल असेल कारण की आता वाटा घेण्याची वेळ आलेली आहे. शैलेश दलवाल जय हा कही होंगे यहाँ पे आज चाय पिणे के लिए इन्व्हिटेशन दे रहे हो. पुढचा बॉल यावेळेस अरुणचा फुल टॉस बॉल यावेळेस बिरकावून दिलाय. चेंडू नाही थांबणार, जाईल सीमारेषेच्या बाहेर या शेवटच्या बॉल वरती आलाय चौकार. फायनली चहा आलाय तो आता आता महेश सर काय बोलणार नाही, जे बाहेर गेले ते मी इकडे यायचे. अठ्याहत्तर धावा धावपळ करती लागल्या गेल्यात आणि तब्बल 89 धावा कराव्या लागतील सप्लाय चेनला. तरी ज्यांना इकडे चहा प्यायचा असेल त्यांनी चहा प्यायचा आनंद घ्यायचा. चला पंच आपण पण चहाचा आनंद घेऊ शकता पटकन. बोलो बोलो अंपर चहा प्यायचा असेल पंच आपल्याला चहा हवा असेल तर येऊ शकता. ते काही आम्ही पैसे कट करणार नाही, फ्री ऑफ कॉस्ट देतो चहा, त्यामुळे घ्या. प्रवीण ठाकूर बेस्ट बॉलर वाढलाय अक्षरच्या दोन दिवस झाले. काम करना बनिया एक को एक को ये बाजू रखना उसको एक चाय का कटी वो किस लिए था उधर खूब खुशे वाला सोचते बेच बॉर्डर इनकी गेल था प्रवीण ठाकूर माया वाला सोचते पुढ़ जो खूब महाग जाती लोटे भेटना रुस्ता को ला चला बॅट्समन या ठिकाणी पाठवायचे मैदानावरती दाखल होतील दोन फलंदाज. खूप मोठ्या धावांचं लक्ष आहे मैदानावरती, मात्र पूर्ण होईल शंकाच नाहीये. मैदानावरती वैद्यनाथ पाटील सारखा दुवादार फलंदाज आलाय. चला चेंडू पुरवायचे चला पंच अजून एक मॅच खेळवायचे यानंतर जो जिंकेल तो मात्र बीएच जितेंद्रच्या संघासोबत खेळेल. म्हणजेच फॉर्मिंग स्पार्कल्स या टीम सोबत खेळेल. मात्र या ठिकाणी सचिन डोंगरे गोलंदाजी मार्गवरती आलाय. काल आहे आता कुठेतरी परत फील्ड करायची चान्स असेल वैजनाथला आणि सिद्धू यात दोन्ही फलंदाजांना कुठेतरी आता चान्स असेल. पैसे द्यायचे दे तुझ्यात दे दादाकडे काय तुझ्यात काय येणार दे मारून टाक. तर पहिला बॉल सचिन डोंगरेचा नाव आहे वैजनाथ पाटीलचा पहिला धमाका यावेळेस नाही. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. सचिन डोंगरे हुशार आहे, त्याला माहिती आहे वैजनाथची फलंदाजी. आणि पहिल्याच बॉल वरती सिंगल धावपळ पूर्ण केली गेली वैजनाथच्या माध्यमातून. सचिन डोंगरे लाजवाब गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये.
जर इथून सचिन डोंगरेने 5 चेंडू वरती गोलंदाजी केली तर हकदार नक्कीच असेल, मात्र यावेळेस नाही। सचिन डोंगरे वरती केलं गेलंय आक्रमण, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, सिद्धू चकपाट मध्ये धमाका। सात धावा या ठिकाणी लागल्या गेल्यात मैदानावरती, आक्रमण केले गेले सचिन डोंगरे वरती। आम्ही देखील कमी नाही याचं उत्तर दिलंय सप्लाय चेन ने यावेळेस मैदानावरती CSMN संघाला। अरे वाघ तुम्हारा वहां का हो गया होगा तो इधर डोंगरे वरती आक्रमण केले गेले। नाव आहे सिद्धू, पुढचा बॉल कितना कलर चेंज, पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा कट केलाय त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षण केलं गेलंय क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून। अब दिया तेरा कलम आप ठीक है, यांनी चहा प्यायचा राहिला असेल आणि मागवल्यानंतर तिकडे पळाले होते, ते आता येऊ शकतात कारण चहा आलेला आहे। वाईस सर कोणाला काय बोलू नका, विटनेस हो गया, मिल गया टी-शर्ट का। या ठिकाणी सचिन डोंगरेचं आक्रमण मैदानावरती चालू आहे, वैजनाथ पाटील ने यावेळेस केलाय धमाका, अजून एक षटकार मैदानावरती लगावला गेला आहे। नाव आहे वैजनाथ पाटील, त्याच्या पाठमधून धाव आले 6। सचिन डोंगरे वरती केले गेलेले आक्रमण हम भी किसी से कम नाही आहे यावेळेस दाखवून देत आहेत। नाव आहे यावेळेस शॉटअप अक्षरशः उपट कानफाडा देण्याचा प्रयत्न होता का काय वैजनाथ पाटीलचा यावेळेस, मात्र चेंडू आलाय डॉट। अरे चाय आ गया, अरे आजा आजा आजा, आ गया चाय। थैंक्स अल्टो, हर टाइम की तरह आपने हमें सपोर्ट किया है, आपके शब्द आपकी कमेंट्री अनमोल है, आप आपके शब्द नहीं है, आप मोती बिखेर दे हो जब कमेंट्री करते हो, शुक्रगुजार है वॉइस कॉर्निंग की पूरी स्पोर्ट्स कमेटी आपका, आपने इतना वैल्यूएबल टाइम दिया। रुक करते हैं इस मैच की तरफ और ये मैच इस मोड़ पे आ चुका है जहां पर ये दोनों टीमों को जीत की दरकार। सचिन डोंगरे म्हणजे सांगना जोगा के प्लेयर है। सचिन डोंगरे के हाथ में अगर गेंद जाती है मतलब चीते को शिकार करने के बराबर है, छोड़ता नहीं है अपना शिकार, और बहुत ही बड़ी विकेट यहां पर, और वैजनाथ पाटिल चिंताग्रस्त यहाँ पर, रोमांचक बड़ा मुकाबला, सेमीफाइनल है, जाते हैं इसके अहमत क्या है, और इस विकेट के बाद 14 रन बन चुके हैं, 14 रन स्क्रीन बोर्ड पे बन चुके हैं। बैट्समैन से नाव सांगायचे प्लीज, थैंक यू वेरी मच तुषार फॉर दिस नाइस टीम, बहुत ही खूबसूरत चाल है, बहुत अच्छा कैच सचिन डोंगरे, क्या खूबसूरत कैच है, चीते की चाल चीते की बाज, और ये शिकार छोड़ते नहीं है, मैंने बताया था दो गेंदों पे दो विकेट यहाँ पे चटकाइए। अजीत गोयल खुशियों से
चाय गिरनी नहीं चाहिए। चाय चेयरमैन सर थैंक यू वेरी मच फॉर योर नाइस टी। दो विकेट दो गेंदों पे, दो गेंदों पे रिपोर्ट चेयरमैन यहाँ पर कैंटीन कमेटी के चेयरमैन है और उनको उनका कहना है, गुजारिश है, सबका साथ सबका विकास कैंटीन के लिए चाहिए, कैंटीन के लिए उनको सपोर्ट चाहिए। और अगली गेंद सूरज मुखर हैट्रिक गेंदबाज और यहाँ पे पहले हैट्रिक हो सकती है, पहले हैट्रिक सूरज मुखर के बाद इस टूर्नामेंट की पहली हैट्रिक, तीन गेंदे तीन विकेट, ये आदमी है क्या बढ़िया विकेट है, तीन गेंदे तीन विकेट और मैच अपनी ओर लेते हुए ये सूरज मुखर को 2000 का इनाम अजीत भोईर की ओर से, अजीत भोईर 2000 का इनाम सूरज के लिए और 500 रुपया इधर महेश सर से सूरज के लिए, ये टूर्नामेंट का पहला हैट्रिक। नंबर दो, बाकी सब तो ऐसे ही बोलते हैं। 9820169193 ये शैलेश दालवाले का नंबर है, इस पे ट्रांसफर मत कीजिए। वो नंबर तो मेरे पेटीएम वाले ने सीधा लूट लिया है। अगली गेंद सूरज मोकल, सुनील तलेकर, वैजनाथ पाटिल को सोचना होगा व्हाइट गेंद का इशारा और वैजनाथ पाटिल को स्ट्राइक पे रहना होगा अगर ये चेस करना है। वैजनाथ पाटिल आपको स्ट्राइक पे रहना होगा, स्ट्रैटेजी बनानी होगी, जरूरत नहीं थी ये दो विकेट जो गई है, जरूरत नहीं थी आपको स्ट्राइक रोटेट करके वैजनाथ पाटिल को स्ट्राइक पे देना है। वैजनाथ पाटिल अपना काम करेंगे लेकिन उनको सपोर्ट लगेगा टीम का, यही तो क्रिकेट है, स्ट्रैटेजी, टीम की स्ट्रेंथ वीकनेस सपोर्ट, यही इस गेम से सीखना है। और ये वैजनाथ पाटिल, मैंने कहा था वैजनाथ पाटिल जब तक क्रीज पे है, जब तक स्ट्राइक पे है, आग बरसते रहेंगे, गोले बरसते रहेंगे, मैच इज ऑन। तुषार सर थैंक यू वेरी मच और वेरी वंडरफुल टी, थैंक यू अभिजीत। और ये मौका बना है, मौका बना है लेकिन सीमा रेशा के बाहर मौका, ये छक्के के साथ सप्लाई चेन का स्कोर बढ़ता हुआ। दो ओवर के बाद 28 रन स्कोरबोर्ड पे लग चुके हैं, गेम अभी तक ऑन है। मैंने कहा था दो ओवर में 12 गेंदों में 51, 12 गेंदे 51 रन। बारह गेंदे और 51 रनों की जरूरत है, वैजनाथ पाटिल रहेंगे, स्ट्राइक रोटेट करना होगा यहां पर और जितना स्ट्राइक वैजनाथ के पास रहेगा उतनी ये गेम में वापस लौट सकते हैं, ये प्लेयर में वो ताकत है। 11 गेंदे 50 यहां पे लेग साइड में खेला हुआ 6 रन यहां पर। ये 6 रन और 6 रन का मुआवजा स्कोर बन चुका है 35 रन। 9 गेंदे 10 गेंदे 44 रन्स 10 बॉल 44 रन।
दहा बॉल 43 रनांची गरज स्ट्राइक वरती आहे वैजनाथ पाटील बहुत ही खूबसूरत वाइड का बॉल 10 बॉल 42 रनांची जरूरत 10 गेंदे 42 रनों की जरूरत खेमे में अभी भी अजीत भोईर यहां पर समा बांधते हुए लेकिन उनके बीच में खड़े वैजनाथ पाटील और आसमान दिखाते हुए वैजनाथ पाटील अमन को 9 गेंदे 36 रन की जरूरत यहां पर कमेंट्री बॉक्स का खेमा इस मैच को बहुत ही नजदीक से देख रहा है थैंक यू लाइव 24 इवेंट्स आपने इस टूर्नामेंट को लाइव जो घर पे है जो कंपनी में है जो ऑफ में है वो सब इसका मजा लूट रहे हैं आपके माध्यम से थैंक यू वेरी मच अगेन रुक करते वैजनाथ पाटील अमन वापिस भेजा है सुनील को स्ट्राइक अपने पास रख आठ गेंदे 36 रन फुल टॉस को कन्वर्ट किया है अजीत भोईर के साथ आमन भी चट्टानों की ओर देख रहे 7 गेंदे 30 रन की जरूरत 7 गेंदे 30 रन बहुत ही कम बैक ये प्लेयर जिसका नाम है वैजनाथ पाटील अजीत भोईर को ललकारते हुए अजीत भोईर स्ट्रैटेजिक प्लेयर है बहुत ही अच्छे प्लेयर है टीम को बांधा है यहां पर सूरज मोकल यहां पर है सचिन डोंगरे यहां पर उनका विश्वास है इन सभी अपने फील्डर्स पे देखेंगे ये मैच कहां जा रहा है 7 गेंदे और 30 रनों की जरूरत उनके बीच में खड़े हैं जिनका नाम है वैजनाथ पाटील जीत के बीच में वैजनाथ पाटील काफी अच्छा क्षेत्र रक्षण अजीत भोईर द्वारा और ये 4 रनों का मुआवजा 6 गेंदे 26 रन की दरकार सुनील तलेकर को पीओ निकालना पड़ेगा स्ट्राइक रोटेट करना पड़ेगा और वैजनाथ को स्ट्राइक पे रखना पड़ेगा अगर ये मैच को जितना है हमेशा की तरह पीओ अगर लेट निकालोगे स्ट्राइक वैजनाथ को नहीं मिलेगा और मैच यहाँ पे सिंगल सोर्सिंग अप्रूवल है 1 रन की दरकार सिंगल सोर्सिंग अप्रूवल सुनील तलेकर क्रीज पे है 1 रन की उम्मीद है वैजनाथ पाटील को स्ट्राइक देना है वैजनाथ अपना काम करेंगे आपको पीओ निकाल के उनको देना है सिंगल सोर्स वैजनाथ पाटील बाकी काम वैजनाथ करेंगे बॉलर मयूर पाटील मयूर पाटील मनीष के हिसाब से ये गेंदबाज मयूर पाटील है मयूर कंफर्म कीजिए आपका नाम मयूर हाथ ऊपर कीजिए भाई राइट थैंक यू वेरी मच फॉर योर कंफर्मेशन मयूर यहां पर सुनील तलेकर और देखिए ये जो फील्डिंग लगाई है अजीत भोईर ने इसको बोलते हैं प्रेजेंस ऑफ माइंड 6 गेंदे 26 रनों की दरकार 720 ये देखिए दीवार ये देखिए फील्डिंग की स्ट्रैटेजी इसे कहते हैं प्रेजेंस ऑफ माइंड बहुत सारे वेंडर आ गए देखो घेर के खड़े सुनील को 6 गेंदे 26 रन चाहिए 6 बॉल 26 रन पाहिजे 6 गेंदे 26 सही पीओ निकाला है और पीओ दिया गया है सिंगल सोर्सिंग वैजनाथ पाटील यही काम करना था आपको
और उसका इंतजाम आपने किया है। अब जो भी कार्य है वो वैजनाथ पाटिल को करना है अगर उनको फाइनल में जाना है। इस बॉलर्स को आसमान दिखाने, इसका मतलब है 5 गेंदे 25 रन। बहुत ही अहम मोड पे मैच आ चुका है। अजीत भोई फील्डिंग सजाते हुए, जानते हैं वैजनाथ पाटिल की ताकत को, उस हिसाब से फील्डिंग को सजाया है। उनका भरोसा, सबसे भरोसेमंद प्लेयर सचिन डोंगरे, सही जगह पे उसको रखा है और उसी तरीके से शायद मयूर बॉलिंग डालेंगे। 5 गेंदे 25 मयूर वर्सेस वैजनाथ, और मयूर को रखा है चट्टानों के बीच में। क्या खतरनाक शॉट है, गगन चुंबी चटकार, 6 रन 4 गेंदे। लास्ट ईयर भी बहुत अच्छा बैटिंग किया, 4 गेंदे 19 रन 4 गेंदे 19 रन। गेम इज ऑन। बहुत ही बढ़िया टूर्नामेंट का आयोजन वॉइस कॉर्निंग क्रिकेट टीम का, ये 5वां सीजन है। थैंक यू स्पोर्ट्स कमेटी की तरफ से एनएसटी मेंबर्स, मैनेजर्स, लीड इंजीनियर्स का शुक्रगुजार हूं, जहां पर ये टीम मेंबर्स प्लेयर्स को खेलने का मौका दिया है। ये वैजनाथ पाटिल मौका बनाए, सचिन डोंगरे नीचे जरूर रहेंगे, अमन है, और ये कैच विंड मैच, वैजनाथ पाटिल बड़ी मछली, बहुत ही टाइम पे कैच लिया है। अमन खुशियां देखिए, खुशी आप बटकते हुए। अजीत भोई CSM चॉप स्टैंड मैच फ्लैट कर दिया है सप्लाई चेन को, जरूरत थी, रिस्क लेना चाहिए था, इतना ही बड़ा रिस्क लिया है। और काफी अच्छा कैच लिया है अमन ने यहां पे। 3 गेंदे और 19 रन की जरूरत है जीत के लिए, और वरद बैटिंग के लिए आए हुए। और CSM खेमे में राहत यहां पर, सभी गेंदबाजी और गेंदबाजी, अजीत भोई देखिए कितने खुश है अपने टीम के साथ, नेतृत्व कर रहे हैं CSM का, और टीम को बांधा है, समेटा है, स्ट्रेंथ वीकनेस को जाना है। उनको पता था कि वैजनाथ पाटिल का विकेट इंपॉर्टेंट है, फील्डिंग उस तरीके से सजाइए, यही है स्ट्रेंथ और वीकनेस। दूसरी विकेट यहां पर, CSM की जीत पक्की हो चुकी है। फॉर्मिंग L5-0-2-2 वर्सेस CSM, 3-3 ओवर का मैच तुरंत चालू करना है। दोनों कैप्टन प्लीज यहां पे आइए। थैंक्स अभिजीत, पंकज जी, पंकज बोर्डले यहां पर आज पधारे और ये टूर्नामेंट को प्रोत्साहित करे। ये देखिए रुक करते हैं अगर मैच में, और सटीक गेंदबाजी यहाँ पर, अजीत भोईर बहुत खुश रहेंगे। आज अजीत भोईर ने कारनामा किया है, यही टीम है वो, हमेशा सेमीफाइनल फाइनल में देखा जाता है। सचिन डोंगरे मैन ऑफ द मैच, मैं पंकज बोर्डले को विनती करता हूँ मैन ऑफ द मैच सम्मानित करें सचिन डोंगरे। डोंगरे मतलब पहाड़, पहाड़ की तरह खड़े रहती है, और बहुत ही विश्वासु प्लेयर है।